करता सोनाई पशु आहार म्हणजे दुग्ध उत्पादन दमदार। पुरावे मागणं ही त्यांची परंपरा। राऊतांनी थेट शिवरायांच्या वंशजांकडे पुरावे मागितले, त्यामुळे मी बालबुद्धीला उत्तर देत नाही। वाघनखांवरून फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला। याच आदुबाळानं सरकारला सळो की पळो करून सोडलंय। शेलारांच्या कालच्या आदुबाळ उल्लेखावरून आदित्य ठाकरेंचा पलटवार। वाघनखं आणूनही दिल्लीची गुलामीच करणार, सेना हीच शिवरायांची खरी वाघनखं, पण सेना फोडून भाजपने ती बोथट केली। संजय राऊतांसाठी कास्त्र। शिवरायांची वाघनखं आणण्याच्या करारावर सही करण्यासाठी मुनगंटीवारच ब्रिटन दौऱ्यावर, तर ती वाघनखं शिवरायांची नाहीत, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा दावा। देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रम, पंतप्रधान मोदींचा सहभाग, तर राज्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवार मोहिमेमध्ये सहभागी। मालगाडी घसरल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, दिवा सावंतवाडी रेल्वे न आल्यानं दिवा रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांकडून रेल रोको। मालगाडी डिरेल झाल्यानं तुतारी एक्सप्रेस तळोजा स्थानकामध्ये खोळंबली, प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास सुरू। दिल्लीत भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता। ठाकरेगडाचे खासदार विनायक राऊत यांच्या निकटवर्तीयांवर आयकरची धाड, नागपुरातील तुकाराम तागडेंच्या सूतगिरणीवर छापा। सोन्याची बिस्किटं कोणत्या नेत्याच्या मुलीच्या लग्नामध्ये दिली, सुजित पाटकरांच्या लाईफलाईन घोटाळ्यावरून किरीट सोमय यांचा सवाल। सरकारनं मराठा आरक्षणाचा चॉकलेट दाखवू नये, जरांगेंचा इशारा, तर भुजबळांनी समाजाच्या पाठीशी उभं राहावं, जरांगेंचं आवाहन। पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटवरून 2 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, ड्रग्ज प्रकरणातील आरोपीवर ससूनमध्ये उपचार, तरीही रॅकेट सुरू। आजपासून मुंबईतील प्रवेश महागला, वाशिम मुलुंड पूर्व पश्चिम ऐरोली दहिसरमधील टोल दरामध्ये वाढ। सणासुदीच्या काळामध्ये महागाईचा झटका, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये 209 रुपयांची वाढ। पनवेल ते बेलापूर दरम्यान आज 38 तासांचा मेगा ब्लॉक, काल रात्री 11 ते सोमवार दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार। दक्षिण कोकणामध्ये 2 दिवस मुसळधार, सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूरला हवामान खात्याचा इशारा। राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद, मोसमी पावसाचा हंगाम समाप्त, देशामध्ये 94 तर राज्यामध्ये 97% पर्जन्यमान, हवामान विभागाचा अंदाज। आजपासून काही नियमांमध्ये बदल, टीसीएस आरबीआय आयडीबीआय बँक एलआयसीमध्ये काही नवे नियम लागू। आदित्य L1 पृथ्वीपासून 9.2 लाख किलोमीटरवर पोहोचलं, इस्रोची ट्विट करत माहिती।